नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 6 नोव्हेंबर 2021 महाराष्ट्राच्या विविध भागात कापसाला काय भाव मिळत आहे ते बघूया। सर्वात प्रथम बघूया यवतमाळ, 8300 ते 8800 पर्यंत भाव मिळत आहे। कन्नड औरंगाबाद 8600 पर्यंत भाव मिळत आहे। हिंगोली 8200 ते 8400 पर्यंत भाव मिळत आहे। नांदुरा बुलढाणा 8400 पर्यंत भाव मिळत आहे। चंद्रपूर 8400 पर्यंत भाव मिळत आहे। पुसद यवतमाळ 8300 ते 8700 पर्यंत भाव मिळत आहे। पालम परभणी 8600 पर्यंत भाव मिळत आहे। नेवासा अहमदनगर 8600 पर्यंत भाव मिळत आहे। गेवराई बीड 8500 पर्यंत भाव मिळत आहे। अकोट अकोला 8400 ते 8700 पर्यंत भाव मिळत आहे। हिंगणघाट 8800 पर्यंत भाव मिळत आहे। उमरी नांदेड 8700 पर्यंत भाव मिळत आहे। खामगाव बुलढाणा 8600 पर्यंत भाव मिळत आहे। अंबड जालना 8700 पर्यंत भाव मिळत आहे। जिंतूर परभणी 8300 ते 8700 पर्यंत भाव मिळत आहे। अमरावती 8500 ते 8700 पर्यंत भाव मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या भागातील कापूस भाव कमेंट करताना खात्री करून भाव कमेंट करावेत, कारण आपण सर्वजण शेतकरी आहोत। आपण जर एक कमेंट चुकीची केली तर आपल्या शेतकऱ्यालाच नुकसान होऊ शकते, म्हणून कमेंट करताना योग्य भाव कमेंट करा। धन्यवाद।